24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या शिक्षणशास्त्र बीएड महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती विना अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनचे मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे. या संदर्भामध्ये आम्ही प्राध्यापकांशी चर्चा केलेली आहे. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी नवापूर नंदुरबार जिल्ह्यातून आलेलो आहे. आमच्या 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी संपूर्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक जवळपास सुमारे 200 ते 250 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आमचं हे संपूर्ण अन्नत्याग धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत आम्हाला 2001 पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अनुदान देणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन मागे जाणार नाही. शिक्षक हा शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय हे अत्यंत शिक्षकांना घडवणारं एक उत्तम प्रशिक्षण महाविद्यालय असतं आणि आम्ही अत्यंत संस्कारशील भावनेतून आजपर्यंत आम्ही सर्व शासनाला प्रशासनाला निवेदनं देऊन फक्त आश्वासनावर आम्ही आमचं पोट भरलं, परंतु आता खरी लढाई आमची आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. जोपर्यंत आम्हाला शासन कागदोपत्री आम्हाला आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत. कारण 2001 पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांना अनुदान देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे व्यावसायिक महाविद्यालयातील विधी महाविद्यालयामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात आलं. फक्त एकच विद्याशाखा जी आहे ती शिक्षणशास्त्र, या विद्याशाखेला अद्यापही अनुदान दिलं गेलेलं नाही. फक्त या तोंडी आश्वासनावर आम्ही आमचं समाधान मानलेलं आहे. पण आता खऱ्या अर्थाने आम्हाला हा लढा देण्याची आवश्यकता वाटली म्हणून आम्ही आजपासून बेमुदत जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आहोत. म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक 415 युनिव्हर्सिटी ॲक्ट 415(1) या अनुषंगाने आम्ही सर्वजण पात्र आहोत. सगळेजण नेटसेट प्राप्त आहेत, सर्वजणांनी PhD प्राप्त झालेले आहेत, सर्वजण काही लोक गाईड पण आहेत. पण तरीसुद्धा आमच्याबरोबरची आमची अर्हताधारक प्राध्यापक लोक 5 आकडी पगार घेतात आणि आम्हाला फक्त मानधन तत्वावर आमचं समाधान भागवा लागतं. म्हणून आम्हाला अत्यंत कळकळीची विनंती संपूर्ण शासनाला आहे, प्रशासनाला आहे, की जोपर्यंत आम्हाला अनुदान मिळणार नाही कागदोपत्री, जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही. आम्हाला फक्त नवापूर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीषकुमार स्वरूपसिंग नाईक, त्याचप्रमाणे आदरणीय म्हात्रेसाहेब जे शिक्षक आमदार आहेत, त्याचप्रमाणे आता आमची काही जी समिती आहे त्या समितीला व्हिजिट करण्यासाठी आम्हाला शिक्षण मंत्रालयाकडून आदेश आले होते. त्या निमित्ताने आमची जी शिष्टमंडळाची बैठक आहे ती बैठकीसाठी आमचे 5 लोक गेलेले आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर गौरी विजय पाटील नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथून आलेली आहे. गेल्या 23 वर्षापासून आमचे जे काही महाविद्यालय आहे हे याला ग्रँट मिळालेलं नाही आहे. 2001 पूर्वीचे जे काही महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातील एक अत्यंत सुसज्ज असं आमचं महाविद्यालय आहे आणि आमच्या महाविद्यालयात 32 वर्ष सेवा झालेले शिक्षक आहेत आणि आता ते रिटायरमेंटच्या बेतावर आलेले आहेत. असे जे शिक्षकांना घडविणारे शिक्षक त्यांनाच आज उपासमारीची वेळ आलेली आहे. अगदी अत्यल्प अशा मानधनावर त्यांना काम करावं लागत आहे. त्यांची मुलं आज लग्नाची आहेत आणि ते आता वयोवृद्ध होऊन पेन्शनच्या म्हणजे रिटायरमेंटच्या स्थितीवर आलेले आहेत. अशा प्राध्यापकांचं ही आर्त हाक शासनाला आहे की त्यांनी आम्हाला ग्रँट द्यावी आणि आम्हाला एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क द्यावा ही एक प्रामाणिक विनंती आहे. मी डॉक्टर प्राचार्या सौ खामकर मॅडम मिरज येथून आलेले आहे. मी 27 वर्षाचा BEd कॉलेजमध्ये आहे. आम्ही दोन्हीकडं PG आहोत, म्हणजे इकडं MSc आणि इकडं MEd, शिवाय PhD आहोत. रिसर्चमध्ये गाईडशिप आहे आणि शासनानं आमचा जो BEdचा जो भाग आहे त्या भागाकडे जास्त लक्ष दिलेलं दिसत नाही आहे. पण आम्हाला शासनाकडून फक्त आश्वासन नको आहे, कारण आम्ही 2-3 संपामधून पुढाकार आहोत, कोर्टामधून पुढाकार आहोत आणि यामधून आम्हाला आश्वासन न देता त्यांनी अनुदानच द्यावं आणि ते अनुदान कागदोपत्र आम्हाला असावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी विनंती करते की आमचा हा BEdचा जो स्टाफ आहे तो खूप संकटातून पुढे जात आहे आणि भविष्यामध्ये त्यांचं थोडंसं व्यवस्थित होण्यासाठी किमान
शेवटच्या अंतिम टप्प्यात तरी शासनानं अनुदान द्यावं आणि आम्हाला खूप सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. विना अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावरती आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे. या आंदोलनाची दखल आता महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सुद्धा बघणं आता गरजेचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.